कन्नड तालुक्यात गेल्या 15 दिवसांपासून मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होत आहे. त्यात गुलाबवादळ झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तत्काळ मदत द्यावी अशी मागणी शेतकरी करत आहेत. या वादळाचा फटका जेऊर, औराळा, चापानेर, कोळवाडी, आडगाव, मुंगसापूर, तांदुळवाडी, पिशोर, चिकलठाणा, अंधानेर, हतनूर यासह परिसरात अनेक ठिकाणी कपाशी, मका, सोयाबीन, लाल कांदा या पिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसला असून पूर्णपणे पिके वाया गेली आहेत. पावसामुळे शेतामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने कपाशी, मका, सोयाबीन, लाल कांदा ही पिके पूर्ण खराब झाली आहेत. मका, सोयाबीन पिकाला झाडावरच कोंब फुटल्याने पिके वाया गेली. कापसाच्या कैऱ्या पूर्णपणे सडल्याने खराब झाले. त्यात शेतकऱ्यांनी यंदा मोठ्या प्रमाणात लाल कांदा लागवड केली आहे. पाऊस जास्त झाल्याने हा कांदा देखील वाया गेलाय. तालुक्यातील शिवना टाकळी प्रकल्पातून 30,000 क्युसेक पाणी विसर्ग होत असल्याने खाली असलेल्या नवीन पुलावरून पाणी प्रचंड प्रमाणात वाहत आहे. त्यामुळे चापानेर गल्लेबोरगाव रस्ता बंद आहे. तालुक्यातील खारी खामगावचे धरण, मुंगसापूर, चापानेर आदीसह परिसरातील धरणे 100% भरली आहेत. शिवना नदीला मोठ्या प्रमाणात महापूर सुरू आहे. पुरात अनेक ठिकाणी रस्ते व पूल खचल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला होता. झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. सोमनाथ पवार, MCN न्यूज, कन्नड. अहो, 3.5 एकर सोयाबीन पेरलं, परंतु काय झालं, कोरोनानं तारलं आणि आता या अतिवृष्टीनं मारलं माणसाला. अख्खं सोयाबीन या पाण्यानं सळ बरबाद झालं. शासनाला माझी एकच विनंती का, कुठल्याही प्रकारचे हाटणं देता शासनानं शेतकऱ्याला सरसगट म्हणजे मदत द्यावी. गेल्या वर्षीचे पीक विमे मंजूर करावे, यंदाचे पीक विमे मंजूर करावे. आणि त्यातल्या त्यात तालुक्याच्या आमदाराला तर माझी अशी कळकळीची विनंती आहे का, तुम्ही जसे सहानुभूतीच्या लाटेवर जसे निवडून आले का, मला आता निवडून नाही जर दिलं तर तुम्ही दिसणार नाही, तसे आता तुम्ही जर आमच्या भागाला येऊन भेट दिली नाही किंवा आमच्या नुकसान भरपाईचा विचार केला नाही, तर तुमच्यासारखाच शेतकरी सुद्धा सहानुभूतीच्या लाटेवर मरायच्या तयारीत राहून जाऊ शकतो म्हणे. इतकी परिस्थिती बेकार झालेली शेतकऱ्याची.